तर कालचे प्रोग्राम झाले मग? सर ते लास्टचे दोन नव्हते कुठले? अच्छा, स्वॅप वाले, इंटरचेंज द नंबर्स वाले. ओके. हे बाकीचे झालेत ना? हो सर. हो सर. कोणाला काही डाऊट त्यांच्या मध्ये? नाही. ओके, तर बघा आता या ठिकाणी स्वॅपिंगचा कन्सेप्ट आपण समजणार. हे शेवटचे दोन प्रोग्राम आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. आता स्वॅपिंग म्हणजे काय? तर इंटरचेंज करणं, दोन वेगवेगळ्या व्हेरिएबलचा व्हॅल्यू एकमेकांना असाईन करून घेणं, त्याला आपण म्हणाल स्वॅपिंग. इकडं त्याच्यासाठी आपण या डेफिनेशनला कॉपी केलं. कॉपी एवढं. आता स्वॅपिंग करणं आहे, मग नेमकं काय करायचं? तर या ठिकाणी आपण समजा आपल्याला दोन व्हेरिएबल्स दिलेले आहेत, एक एक्स व्हेरिएबल आहे आणि एक वाय व्हेरिएबल आहे. एक्सची व्हॅल्यू समजा 10 दिली आणि वायची व्हॅल्यू समजा 20 दिली आहे. आता इथं स्वॅपिंग केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू वायला आली पाहिजे आणि वायची व्हॅल्यू एक्सला आली पाहिजे, असं आपल्याला उलट सुलट करायचं आहे. तर त्यासाठी इथं युजिंग थर्ड व्हेरिएबल सांगितलं आहे, म्हणजे एक टेम्पररी व्हेरिएबल घ्या आणि त्याच्या मदतीने हे स्वॅपिंग करा, असं इथं आपल्याला करायचं आहे. मग करणार काय? तर या प्रोसेसला करण्यासाठी आपण असं स्टेटमेंट देऊ शकतो, इथला नंबर इथं आणायचा आहे आणि इथला नंबर इथं आणायचा आहे. मग याच्यासाठी स्वॅपिंगची प्रोसेस परफॉर्म करणार. काय करणार आपण? तर इथं प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करताना, प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करू आपण. व्हॉइड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज CLRACR गेट CH एवढं दिलं. आता एकूण तीन व्हेरिएबल सांगितलेत, इंटीजर एक्स कॉमा वाय कॉमा झेड किंवा टेम्पररी. एक टेम्पररी व्हेरिएबल घेतलं टी, नंतर इथं आपण डायरेक्ट व्हॅल्यू द्या किंवा स्कॅन करून घ्या. एक्स इक्वल टू 10, वाय इक्वल टू 20 एवढं झालं. आता आपल्याला स्वॅप करायचं आहे, मग करणार काय? तर या ठिकाणी असे स्टेटमेंट देणार, टी इक्वल टू एक्स, एक्स व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती टी मध्ये स्टोअर केली, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू टी मध्ये स्टोअर केली या स्टेटमेंटने. मग टी ची व्हॅल्यू काय झाली बरं? 10. त्याच्यानंतर ने इथं आपण पुढच्या स्टेटमेंटला दिलं, एक्स इक्वल टू वाय, वाय व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्स मध्ये टाकली. वायची व्हॅल्यू किती आहे? 20. ती आपण एक्स मध्ये टाकली, मग एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू किती झाली? 20. ही 20 झाली म्हणजे आधीची जी काही व्हॅल्यू आहे ती इथून निघून जाईल डायरेक्टली. त्याच्यानंतर इथं आता वाय इक्वल्स टू टी, वाय व्हेरिएबल मध्ये टी व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली. आता टी व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती आहे तुमची 10, ती इथं वाय मध्ये येऊन जाणार. म्हणजे ही जी वायची आधीची व्हॅल्यू आहे 20 ती इथून निघाली. बघा झालं हे उलट सुलट युजिंग थर्ड व्हेरिएबल. आणि मग आपण या व्हेरिएबल्सला प्रिंट केलं, या व्हॅल्यूजला प्रिंट केलं. कसं प्रिंट करणार? तर प्रिंट एफ बॅकस्लॅश एन आफ्टर स्वॅपिंग, प्रिंट एफ बॅकस्लॅश एन एक्स इक्वल टू परसेंट डी एक्स, आणि प्रिंट एफ बॅकस्लॅश एन वाय इक्वल टू परसेंट डी वाय, गेट सी एच आणि मेन फंक्शनचा बॉडीला बंद करणार. हा झाला बंद बघा, असा तो प्रोग्राम होईल सिंपल. लक्षात? हो सर. युजिंग थर्ड व्हेरिएबल असेल तर अशी स्टेप फॉलो करायची, आणि जर का समजा आपल्याला फक्त दोनच व्हेरिएबल मध्ये सांगितलं तर थर्ड व्हेरिएबलचा युज नका करू,
फक्त दोनच व्हेरिएबल घ्या आणि त्यांचेच इंटरचेंज करा. तर आपण काय करणार, पूर्ण प्रोग्राम सेम राहील, हा पूर्ण प्रोग्राम सेम राहील, फक्त हे जे तीन स्टेटमेंट आहेत ते आपण बदलणार, त्याला लिहिण्याची पद्धत थोडी वेगळी करणार. ती लिहिण्याची पद्धत कशी राहील त्या तिघ स्टेटमेंटसाठी, तर ते असं देणार आपण इथं असं अरिथमेटिक ऑपरेशन आता त्याच्यामध्ये आपल्याला बसवायला लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी त्यांचं स्वॅपिंग झालं पाहिजे. मग आपण त्याच्यासाठी टेम्पररी व्हेरिएबल घेणार नाहीये, मग आपण करणार काय, तर इथं आपण घेतलं वाय इक्वल टू एक्स प्लस वाय. आपण काय केलं, वाय इक्वल टू एक्स प्लस वाय असं ऑपरेशन आपण त्या ठिकाणी दिलं. थोडं मोठं करू आपण, बघा आता. तर वाय इक्वल टू एक्स प्लस वाय असं आपण दिलेलं आहे, दोनच व्हेरिएबल आपण घेत आहोत. पुन्हा इकडे आपण टेम्पररी इकडे लिहिलं त्याला रफली एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल्स. इथं याची व्हॅल्यू समजा आता आपण दिली आहे 8, कोणत्याही व्हॅल्यू देऊ शकतात तुम्ही. याची व्हॅल्यू दिली आहे 3 समजा. आता वाय इक्वल टू एक्स प्लस वाय दोघांचं बेरीज केलं आणि ते दोघांचं बेरीज वाय मध्ये आणलं, तर किती येईल दोघांचं बेरीज? 11. इथं 11 बेरीज आलं म्हणजे इथून हा 3 निघून जाईल, बरोबर. आता इथं काय करायचं पुढच्या स्टेटमेंट वरती, तर वाय इक्वल टू किंवा एक्स इक्वल टू वाय मायनस एक्स, एक्स इक्वल टू वाय मायनस एक्स तसं स्टेटमेंट आपण त्या ठिकाणी देणार. हे झालं. तर बघा वायची व्हॅल्यू आहे आता 11 आणि एक्सची व्हॅल्यू आहे 8. 11 मधून 8 गेला म्हणजे उरला किती तुमचा, 3 इथं आला एक्स मध्ये. म्हणजे एक्सची जी आधीची व्हॅल्यू आहे 8 ती इथून निघाली, त्याची आता व्हॅल्यू आहे 3, बरोबर. आता आपण पुन्हा एक स्टेटमेंट इथं टाकलं, वाय इक्वल टू वाय मायनस एक्स, वाय इक्वल टू वाय मायनस एक्स असं आपण केलं. तर आता वायची व्हॅल्यू 11 आहे आणि त्या 11 मधून एक्सची व्हॅल्यू आता करंट आहे 3. 11 मधून 3 मायनस केला म्हणजे आन्सर येणार या ठिकाणी 8. म्हणजे आधीची जी काही व्हॅल्यू आहे 11 ती इथून निघाली. बघा आता हे झालं स्वॅपिंग, ही व्हॅल्यू इकडं आली, ही व्हॅल्यू इकडं आली. आफ्टर स्वॅपिंग एक्स अँड वाय प्रिंट केला तर स्वॅप झालेल्या व्हॅल्यू तुम्हाला मिळतील. म्हणजे इथं थर्ड व्हेरिएबल यूज करायची गरज नाही, बरोबर. समजले लॉजिक? हो सर. हो सर. ओके, डी 5 स्वॅपिंग. ओके संजना, समजले एवढं? काही प्रॉब्लेम? ओके. तर हे आपण इथपर्यंतचं लॉजिक पाहिलं, हे आपलं एक चॅप्टर कम्प्लीट केलं. लॉजिकली बघितलं तर कम्प्युटर फंडामेंटलचं जे चॅप्टर होतं ते या ठिकाणी आपलं एंड झालं. याच्यात हे भरपूरशे पॉईंट्स आपण त्या ठिकाणी बघितले. आता आपल्याला त्यात पुढच्या चॅप्टरकडे जायचं आहे. या तिघ सेशन्समध्ये काही प्रॉब्लेम बरं तुम्हाला? पॉईंट्स बघून घ्या, हे थर्ड चॅप्टरचे पॉईंट्स आहेत आणि इकडे आणखी हे सेकंड चॅप्टरचे पॉईंट्स आहेत. पीडीएफ मध्ये नोट्स तुम्हाला पाठवलेली आहे, त्याचं वाटल्यास तुम्ही झेरॉक्स काढून घ्या, झेरॉक्स काढून घ्या. फक्त पीडीएफ वरती नका रीड करू, त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला जजमेंट येणार नाही. झेरॉक्स काढून त्याच्यावरती काहीतरी करा, त्याच्यावरती है ना. जाऊ मग पुढचं चॅप्टरला. हो सर. ओके. तर बघा इथं पुढचं चॅप्टर आहे आता ऑपरेटर्स, छोटीशी इन्फॉर्मेशन आहे आणि लगेच पाचवं चॅप्टर आपण चालू करणार. इथं ऑपरेटर्स हा कन्सेप्ट आहे, ऑपरेटर म्हणजे काय आणि किती टाईपचे ऑपरेटर आपण या ठिकाणी यूज करणार. तर ऑपरेटर्स, व्हॉट इज ऑपरेटर, ऑपरेटरचं डेफिनेशन काय. An operator is a symbol that tells the computer to perform certain mathematical or logical
मैनुपुलेशन्स आपल्याला सी मध्ये प्रोग्रामिंग करताना मैथमेटिकल किंवा लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स वापरले जातात ते सिम्बॉल्स म्हणजेच ऑपरेटर्स. काय लॉजिक आहे? ऑपरेटर म्हणजे सी मध्ये प्रोग्रामिंग करताना मॅथमॅटिकल किंवा लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे सिम्बॉल्स वापरले जातील त्या सिम्बॉल्सला म्हणणार आपण ऑपरेटर्स. हे जे ऑपरेटर्स आहेत हे डेटावरती किंवा व्हेरिएबल्सवरती मॅन्युप्युलेशनचं काम करत असतात. ऑपरेटर्स आर यूज इन प्रोग्राम्स टू मॅन्युप्युलेट डेटा अँड व्हेरिएबल्स. डायरेक्टली डेटावरती काम करतील किंवा मग डायरेक्टली व्हेरिएबलवरती काम करतील. सी सपोर्ट अ रिच सेट ऑफ ऑपरेटर्स. सी ऑपरेटर्स कॅन बी क्लासिफाईड इन टू नंबर ऑफ कॅटेगरीज. या ठिकाणी सी लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हे ऑपरेटर्स आपल्याला दिलेले असतात. तर त्याचे हे टाईप्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. हे टाईप बघण्याच्या आधी आपण एक कन्सेप्ट पाहणार ऑपरेटरच्या बाबतीमध्ये. बघा एंड ऑपरेटर्स. ऑपरेटर म्हणजे काय? तर हे सिम्बॉल्स असतात सी मध्ये प्रोग्रामिंग करताना मॅथमॅटिकल किंवा लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी यांचा वापर केला जात असतो. ऑपरेटर्स, तर हे जे ऑपरेटर्स आहेत ह्या ऑपरेटर्सच्या दोन कॅटेगरी आहेत. ऑपरेटरच्या दोन कॅटेगरी आहेत जे वेगवेगळ्या प्रकारामध्ये डिवाइड आहेत. याच्यात पहिला जो प्रकार आहे, पहिली जी कॅटेगरी आहे ती म्हणजे बायनरी ऑपरेटर. पहिली कॅटेगरी आहे बायनरी ऑपरेटर्स आणि दुसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे युनरी ऑपरेटर्स. बायनरी ऑपरेटर्स आणि युनरी ऑपरेटर्स. आता बायनरी ऑपरेटर कोणाला म्हणायचं आणि युनरी ऑपरेटर कोणाला म्हणायचं? तर बघा, या ठिकाणी एक स्टेटमेंट आपण घेऊ. आपण असं लिहिलं एक्स इक्वल टू एक्स प्लस वन असं आपण लिहिलं. एक्स इक्वल टू एक्स प्लस वन असं आपण लिहिलं. तर याच्यामध्ये हा जो सिम्बॉल वापरला एक्स आणि वन यांच्यामध्ये हा जो सिम्बॉल वापरला या सिम्बॉललाच म्हणणार आपण बायनरी ऑपरेटर. या सिम्बॉलला म्हणणार आपण बायनरी ऑपरेटर, बरोबर. आणि याचा अर्थ काय होतो? एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवली पाहिजे आणि एक्स मध्ये स्टोअर केली पाहिजे असा त्याचा अर्थ होईल. आता हे बायनरी ऑपरेटर झालं आणि हे जे दोन आहेत या ठिकाणी हा एक्स आणि हा वन, हा व्हेरिएबल आहे एक, एक्स व्हेरिएबल आहे आणि हा वन डेटा आहे. तर या दोघांना म्हटलं जात असतं ऑपरेंड. या दोघांना म्हटलं जात असतं ऑपरेंड. हा जो सिम्बॉल वापरला जातो या सिम्बॉलला ऑपरेटर म्हणतात. आणि हे जे डेटा असेल व्हेरिएबलच्या स्वरूपात किंवा व्हॅल्यूच्या स्वरूपात तर त्याला म्हणतात ऑपरेंड. ऑपरेटर हा वेगळा कन्सेप्ट, ऑपरेंड हा वेगळा कन्सेप्ट, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला हे झालं बायनरी ऑपरेटरचं कन्सेप्ट. ज्यावेळेस दोन ऑपरेंडच्या मध्ये एखादा ऑपरेटर लिहिला जात असेल तर त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं बायनरी ऑपरेटर, बरोबर. आता युनरी ऑपरेटरचा एक्झाम्पल पाहू. युनरी काय आहे? जसं आपण इथे लिहिला एक्स प्लस प्लस किंवा प्लस प्लस एक्स असं, बरोबर. प्लस प्लस एक्स लिहा किंवा एक्स प्लस प्लस लिहा. तर या ठिकाणी आपण एक ऑपरेंड वापरला, ऑपरेंड एक वापरला आणि ऑपरेटर दोन वापरले, बरोबर. ऑपरेटर दोन वापरले आणि ऑपरेंड एकच घेतला. तर ह्या सिच्युएशन मध्ये याला म्हणायचं असतं युनरी ऑपरेटर. याला म्हणायचं असतं युनरी ऑपरेटर, बरोबर. हे पण याच्यामध्ये पण काय आहे?
तर ऑपरेंड एक आहे आणि ऑपरेटर मल्टिपल आहेत तर तो युनरी ऑपरेटर. हे लॉजिक आधी लक्षात घेऊन टाकायचं. याच्याबद्दल पुढे आपण प्रोग्राम्स पाहणार आहोत त्यावेळेस हे लक्षात येईल ऑपरेटर्स. ओके ठीक आहे एवढं. सायली क्लिअर? हो सर. ऋतुजा? समीर? हो सर. ओके ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी ऑपरेटर्सचे प्रकार आहेत वेगवेगळे टाइप्स ऑफ ऑपरेटर. याच्यामध्ये अरिथमेटिक ऑपरेटर, अरिथमेटिक ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी जे ऑपरेटर्स आपण फॉलो करणार यूज करणार त्यांना म्हटलं जात असतं अरिथमेटिक ऑपरेटर. मग याच्यामध्ये प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मॉड हे सर्व जे आहेत हे अरिथमेटिक ऑपरेटर आहेत. यांचा वापर आपण पहिल्या चॅप्टरमध्ये केला बेरीज करण्यासाठी वजाबाकी करण्यासाठी भागाकार करण्यासाठी हे असे बेसिक ऑपरेटर्स आपण वापरले हे म्हणजे अरिथमेटिक ऑपरेटर. बरोबर. यांच्या सोबत आपण पहिल्या चॅप्टरमध्ये असाइनमेंट ऑपरेटरचा पण वापर केला. हा चार नंबरचा ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर इक्वल टू जो इक्वल टू असतो त्याला म्हणतात असाइनमेंट ऑपरेटर. एखाद्या व्हेरिएबलला काहीतरी व्हॅल्यू असाइन करायची असेल तर ती व्हॅल्यू असाइन करण्यासाठी या इक्वल टू ऑपरेटरचा वापर करून ती व्हॅल्यू असाइन केली जात असते. याला असाइनमेंट ऑपरेटर म्हणतात. बरोबर. हे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण दोन ऑपरेटर शिकलो. आता ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला या ठिकाणी रिलेशनल लॉजिकल आणि कंडिशनल ऑपरेटर समजायचे आहेत. तर रिलेशनल ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर कोणते असतात तर लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, डबल इक्वल टू, नॉट इक्वल टू हे जे आहेत हे रिलेशनल ऑपरेटर आहेत. यांचा वापर काय टू कम्पेअर टू क्वांटिटीज ऑर डिपेंडिंग ऑन देअर रिलेशन्स टेकन सर्टन ऑफ रिलेशन्स. जर दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूंमध्ये कम्पॅरिझन करायचे असतील तुलना करायचे असतील रिलेशन मॅनेज करायचे असेल तर त्यावेळेस हे रिलेशनल ऑपरेटर वापरले जातात. याला कम्पॅरिझन ऑपरेटर पण म्हणतात. बरोबर. ग्रेटर दॅन कोणता, लेस दॅन कोणता, हा लेस दॅन आहे, हा ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन इक्वल टू, हा ग्रेटर दॅन इक्वल टू, हा डबल इक्वल टू आणि हा नॉट इक्वल टू, हा लेस दॅन आहे, हा लेस दॅन आहे, हा लेस दॅन आहे, हा ग्रेटर दॅन आहे, हा ग्रेटर दॅन आहे. बरोबर. हे लक्षात घ्यायचं. पाचवी सहावीच्या वर्गामध्ये गणिताच्या मास्तरांनी शिकवलं असेल पण यांना आपण त्यावेळेस लक्षात दिलं नाही. फायनल इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पण लेस दॅन कोणता आणि ग्रेटर दॅन कोणता कळत नाही. बरोबर. म्हणून तुम्हाला हे दोन दोन तीन तीन वेळेस मी सांगतोय रिपीट रिपीट करून याला लक्षात घ्या. याला ग्रेटर दॅन म्हणतात आणि याला लेस दॅन म्हणतात. बरोबर. नंतर कम्पॅरिझन करण्यासाठी यांचा वापर आपण प्रॅक्टिकली करणार डायरेक्टली. त्यानंतर इथं आहेत लॉजिकल ऑपरेटर. मॅथमध्ये जे लॉजिक गेट मॅनेज करण्यासाठी आपण ऑपरेटर्स वापरतो तर तेज ऑपरेटर या ठिकाणी लॉजिकल ऑपरेटर म्हणून पण सी मध्ये किंवा प्रोग्रामिंगमध्ये वापरता येतात. अँड ऑर आणि नॉट हे ऑपरेटर्स लॉजिकल ऑपरेटर्स असतात. मॅथमध्ये लॉजिक गेट मॅनेज करण्यासाठी आपण यांचा वापर करणार आहोत. एकापेक्षा जास्त कंडिशन्स एकाच कंडिशनल स्टेटमेंट मध्ये द्यायचे असेल, एकापेक्षा जास्त कंडिशन्स एकाच कंडिशनल स्टेटमेंट मध्ये देण्यासाठी या लॉजिकल ऑपरेटर्सचा वापर या चॅप्टरमध्ये आपल्याला करून बघायचा आहे. त्याच्यानंतर इथं आहेत इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर. प्लस प्लस हा इन्क्रिमेंट ऑपरेटर असतो आणि मायनस मायनस हा डिक्रिमेंट ऑपरेटर असतो. आता प्लस प्लस पी आणि पी प्लस प्लस याचा अर्थ काय होतो तर पी इक्वल टू पी प्लस वन. बरोबर. प्लस प्लस पी म्हणा किंवा पी प्लस प्लस म्हणा याचा अर्थ होतो पी इक्वल टू पी प्लस वन. आणि मायनस मायनस पी घ्या किंवा मग पी मायनस मायनस घ्या तर त्याचा अर्थ होत असतो पी इक्वल टू पी मायनस वन. एकाने इन्क्रीज करणं आणि एकाने डिक्रीज करणं. प्लस प्लस पी म्हणजे ऑपरेटर आधी असतील आणि ऑपरेंड नंतर असेल तर त्याला म्हणायचं प्री इन्क्रिमेंट. प्लस प्लस असेल तर आणि प्लस प्लस आहे पण ऑपरेंड आधी आहे आणि ऑपरेटर नंतर आहे तर त्याला पोस्ट इन्क्रिमेंट म्हणणार. आणि हा जो आहे
हा प्री डिक्रीमेंट आणि हा पोस्ट डिक्रीमेंट यानुसार आपण ते इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर समजायचे आहेत. पुढे प्रोग्राम्स आपण पाहूयाचे, त्यावेळेस अजून क्लिअर होईल ते. त्याच्यानंतर या ठिकाणी कंडिशनल ऑपरेटर्स आहेत. या कंडिशनल ऑपरेटरला आपण टर्नरी ऑपरेटर पण म्हणत असतो. टर्नरी ऑपरेटर किंवा कंडिशनल ऑपरेटर, क्वेश्चन मार्क आणि कोलोन असे दोन कंडिशनल ऑपरेटर सी मध्ये आपल्याला वापरता येतात. ते कसं वापरायचं ते प्रॅक्टिकली आपण समजू प्रोग्राम द्यावे तेव्हा ते लक्षात घेणार आपण. नंतर मेमरीमध्ये बीटची काही पोझिशन वगैरे शिफ्ट करायची असेल, बीट लेवलवरती काही काम करायचे असेल, तर त्यावेळेस आपण या बीट वाईज ऑपरेटरचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये अँड ऑपरेटर, याच्यामध्ये अँड ऑपरेटर आहे, त्याच्यानंतर पाईप ऑपरेटर आहे, एक्सपोनंट ऑपरेटर आहे, त्यानंतर इन्सर्शन ऑपरेटर, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर्स यांचा वापर पण आपल्याला या ठिकाणी करायचा राहील पुढं. त्यानंतर इथं काही स्पेशल ऑपरेटर्स आहेत. हे जे स्पेशल ऑपरेटर्स आहेत तर या ठिकाणी आपल्याला डॉट, ॲरो, अँड असेल, स्टार असेल, साईज ऑफ, कॉमा, पॉइंटर, हे असे वेगवेगळे ऑपरेटर्स या ठिकाणी यूज करायचे राहतील आपल्याला. बरोबर. तर अरिथमेटिक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर मागच्या चॅप्टरमध्ये केला आपण कव्हर. ह्या चॅप्टरमध्ये रिलेशनल, लॉजिकल आणि कंडिशनल ऑपरेटरचा वापर होणार आहे. बरोबर. तर हे असं ऑपरेटर्सचं इंट्रोडक्शन होतं. त्यांना प्रॅक्टिकली आपण पाहू, त्यावेळेस ते सगळे मुद्दे आणखी क्लिअर होतील. काही डाऊट बरं कोणाला याच्यात? नाही सर. ओके. हे चांगल्यापैकी लक्षात घ्या. हा महत्वाचा कन्सेप्ट राहील. हा इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही जॉबला जर गेलात, युनरी कोणता आणि बायनरी कोणता, ऑपरेंड कोणाला म्हणतात, ऑपरेटर कोणाला म्हणतात, हे असं विचारलं जातं. हे असंच्या असं फिगर तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे त्या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर पुढच्या टॉपिककडे आपण जाणार, तर तो म्हणजे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट इथं आलो आपण. आता हे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट काय? बघा, समटाईम्स इट इज रिक्वायर्ड दॅट सम स्टेटमेंट इन अ प्रोग्राम शुड बी एक्झिक्युटेड डिपेंडिंग ऑन सम कंडिशन्स. आपल्याला आतापर्यंत जे सगळे प्रोग्राम्स आपण पाहिले ते डायरेक्टली सगळे स्टेटमेंट रन करत होते. आपण वर्क एखादा समजा रेक्टॅंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी प्रोग्राम बनवला, तो वाईडपासून सुरुवात होऊन तो गेट सीएस पर्यंत सगळे स्टेटमेंट रन करत होता कंपल्सरी. बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर डिसिजन नुसार स्टेटमेंट रन करायचे असतील, कंडिशन्स राहतील, डिफरंट डिफरंट कंडिशन्स राहतील, त्या कंडिशनला फॉलो करायचं आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी प्रोग्राम्स त्या प्रोग्रामचं कोडिंग एक्झिक्यूट झालं पाहिजे. कोडिंग तर सगळे लिहून ठेवणार, पण कंडिशनला डिपेंड राहून पर्टिक्युलर स्टेटमेंटच त्या ठिकाणी रन करून घ्यायचे असतील तर त्या स्टेट त्याच्यासाठी जे कंट्रोल्स वापरतात, जे स्टेटमेंट्स वापरतात त्याला म्हटलं जात असतं कंडिशनल स्टेटमेंट्स, किंवा त्याच्यासाठी त्याला म्हटलं जात असतं कंडिशनल प्रोग्रामिंग. तर हे जे कंडिशनल प्रोग्रामिंग आहे, हे कंडिशनल प्रोग्रामिंग आपल्याला सी मध्ये परफॉर्म करून घ्यायचं असेल तर त्यासाठी दोन प्रकार वापरता येतात. दोन प्रकारचे कंडिशनल स्टेटमेंट या ठिकाणी वापरता येतील. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तर तो म्हणजे इफ स्टेटमेंटचा, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्विच स्टेटमेंटचा. पहिला डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट आहे इफ स्टेटमेंट, आणि दुसरा आहे स्विच स्टेटमेंट. कंडिशनला डिपेंड राहून ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी ह्या स्टेटमेंटचा वापर आपण करणार आहोत. आता हे जे इफ स्टेटमेंट आहे त्याच्याने आपण सुरुवात करणार. पहिल्याने इफ काय आहे, तर इफ म्हणजे जर तरचे ऑपरेशन्स परफॉर्म करून घ्यायचे असतील तर आपण या इफचा वापर करायचा. इफ हा कीवर्ड वापर कीवर्ड म्हणून घेतला जात असतो सी मध्ये. इफ नावाचा कीवर्ड आहे सी मध्ये आणि तो त्या पद्धतीने वापरला जातो. आता याचा सिंटॅक्स काय, तर इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन, कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, आणि जे स्टेटमेंट्स तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे ते या ठिकाणी दिले जात असतात. हे त्याचं सिंटॅक्स झालं. इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन, राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन घ्यायची या ठिकाणी, आणि ती कंडिशन दिली, राऊंड ब्रॅकेट कम्प्लीट केला की त्याच्या खाली कर्ली ब्रेस घ्यायचे, आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला त्या कंडिशनला डिपेंड राहून जे स्टेटमेंट फॉलो करायचे असेल, जे स्टेटमेंट रन करायचे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी नोट करणार. फॉर एक्झाम्पल, जसं समजा आपल्याला असं घ्यायची आहे कंडिशन की एज व्हेरिएबलची व्हॅल्यू जर 18 पेक्षा जास्त दिली किंवा 18 दिली तर यू आर अडल्ट असा मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे.
बरोबर, मग आपण काय कसं लिहिणार त्याला कंडिशन, तर इफ म्हणजे जर, इफ एज ग्रेटर इक्वल टू 18 आहे का अशी कंडिशन दिली, एज ग्रेटर इक्वल टू 18 आहे का, आहे, तर मग त्याने असं दाखवलं पाहिजे यू आर अडल्ट असा मेसेज त्या ठिकाणी दाखवला पाहिजे स्क्रीनवरती. बरोबर, हे शॉर्ट एक्झाम्पल झालं. आता हे जे इफ स्टेटमेंट आहे याला आपल्याला लिहिताना पण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण ते लिहू शकतो. तर इफ एल्सचे जे स्टेटमेंट आहेत तर ते आपण तीन पद्धतीने लिहू शकतो. इफ एल्स स्टेटमेंट आपण तीन पद्धतीने लिहू शकतो. ह्याच्यात पहिला असतो सिम्पल इफ एल्स, दुसरा असतो नेस्टेड इफ एल्स आणि तिसरा असतो मल्टिपल इफ एल्स. पहिला सिम्पल इफ एल्स, दुसरा नेस्टेड इफ एल्स आणि तिसरा मल्टिपल इफ एल्स. तर आता सुरुवात आपण करणार सिम्पल इफ एल्सने. बघा सिम्पल इफ एल्स, इफ म्हणजे काय तर जर आणि एल्स म्हणजे काय तर जर तरचे ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर त्यासाठी या इफ एल्स स्टेटमेंटचा वापर करतात. याच्यात सिम्पल इफ स्टेटमेंट कॅन बी यूज व्हेन देअर इज ओनली वन कंडिशन, फक्त एकच कंडिशन द्यायची आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला स्टेटमेंट रन करून घ्यायचं आहे, तर त्यावेळेस आपण सिम्पल इफ स्टेटमेंटचा वापर करायचा असतो. याचा सिंटॅक्स काय, तर याचा सिंटॅक्स असं लहान करायला लागेल. बघा हे त्याचं सिंटॅक्स, इफ ब्रॅकेटमध्ये कंडिशन, जर ही कंडिशन बरोबर असेल तर त्याने हा पार्ट एक्झिक्यूट केला पाहिजे. पहिला कर्ली ब्रेकेसचा पार्ट एक्झिक्यूट केला पाहिजे, इथं नंबर ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करणार. आणि ही थ्री कंडिशन जर फॉल्स असेल तर कंट्रोल डायरेक्टली खालचा एल्स पार्टमध्ये आला पाहिजे आणि एल्स पार्टला त्या ठिकाणी रन केलं पाहिजे. एक नवीन प्रोग्राम घेऊ आपण. ओके इथं मी इमेज घेऊन येतो. बरं इफेन्स, या इफेन्सला आपण या ठिकाणी म्हणणार मराठीमध्ये जर्तर. जर तरचे ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे असतील तर त्यासाठी आपण या इफ एल्सचा वापर केला पाहिजे. याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तर तो म्हणजे सिम्पल इफ एल्स. सिम्पल इफ एल्स हा त्याच्यातला पहिला प्रकार. याचा सिंटॅक्स काय, इफ एल्सचा सिंटॅक्स काय, तर या ठिकाणी त्याचा सिंटॅक्स राहील अशा पद्धती. इफ इफ इन ब्रॅकेट कंडिशन ब्रॅकेट ओपन लूज नंबर ऑफ स्टेटमेंट. बघा जर ही पहिली कंडिशन ट्रू असेल तर त्याने हे स्टेटमेंट रन केले पाहिजे. इथं आपण काहीतरी स्टेटमेंट देणार आहोत, हे स्टेटमेंट समजा त्याने रन केले पाहिजे. जर का ही इथली कंडिशन ट्रू असेल तर, आणि जर असं नसेल तर एल्स, आणि मग त्या ठिकाणी कंडिशन जर फॉल्स असेल तर त्याने हा एल्सचा पार्ट एक्झिक्यूट केला पाहिजे. असं हे सिम्पल इफ एल्सचं सिंटॅक्स आहे. काय भाग आहे या ठिकाणी, जर का समजा पहिली कंडिशन ही इथे दिलेली कंडिशन ट्रू असेल, चेक करेल कंडिशन जर ट्रू असेल तर हा पार्ट या ठिकाणी एक्झिक्यूट केला जाईल, आणि इथली कंडिशन जर समजा फॉल्स असेल तर हा जो कंट्रोल आहे तो इथून सरळ एल्स पार्टमध्ये येईल आणि हा एल्स पार्टला तो एक्झिक्यूट करणार. एल्समध्ये कुठलीही कंडिशन देण्याची गरज नसते. पहिली फॉल्स झाली, ही कंडिशन फॉल्स झाली
की ऑटोमैटिकली त्या ठिकाणी एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जात असतो. हे सिंपल इफ एल्सचा एक्झाम्पल आहे. बरोबर. आता बघा याला प्रोग्राम मध्ये कसं एक्झिक्यूट करणार आपण, प्रोग्राम मध्ये एक्झिक्युशन याचं कसं होतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं प्रोग्राम मध्ये आता एक प्रोग्राम आपल्याला बनवायचा आहे. समजा आपल्याला असं घ्यायचं आहे, एक नंबर एंटर करायचा आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते चेक करायचं. सेव्ह केलं, या ठिकाणी डे फाईव्ह इथं आपण दिलं सिम्पल इफ डॉट सी. ओके, या ठिकाणी वाईड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज. टार्गेट काय आहे, एक नंबर एंटर करायचा आणि तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तेवढं चेक करायचं आहे. डॉक्युमेंटेशन या ठिकाणी आता आपण टाकायला सुरुवात करणार. इथं दिलं राईट अ प्रोग्राम टू चेक द नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, असं आपल्याला चेक करायचं आहे. मग करणार काय, तर या ठिकाणी इंटीजर टाईपचा वापर करून एक्स व्हेरिएबल घेतला, स्क्रीन क्लिअर केली, खाली गेट सीएसचा पण वापर करून घेतला, एवढं झालं. आता एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू कीबोर्डने स्कॅन करायची आहे. मग प्रिंट एफ बॅकस्लॅश एन एंटर एनी नंबर, एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर करण्यासाठी आपण मेसेज दिला. आता मेसेज दिल्यानंतर त्याला स्कॅन करायचं आहे. स्कॅन एफ परसेंट डी कॉमा ऍड्रेस ऑफ एक्स, एक्स या व्हेरिएबलची व्हॅल्यू या ठिकाणी आपण स्कॅन केली. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर ह्या एक्सला चेक करायचं आहे, इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो आहे का. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं लॉजिक काय ते आपल्याला माहिती पाहिजे. पॉझिटिव्ह नंबर कोणाला म्हणायचं आहे, तर ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू झिरोपेक्षा जास्त असते त्याला म्हटलं जात असतं पॉझिटिव्ह. मग आपण तशी कंडिशन देणार, इफ एक्स ग्रेटर दॅन झिरो आहे का, हो आहे, तर मग त्याने काय केलं पाहिजे, या कर्ली ब्रॅकेटमधला मेसेज प्रिंट केला पाहिजे. इथं आपण मेसेज टाकला प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन इट इज पॉझिटिव्ह, असा मेसेज आपण या ठिकाणी दिला. बरोबर. सेव्ह केलं. आता आपण एल्स नाही टाकला, फक्त इफ राहू दिला सध्या, याला कंपाईल केलं. ओके, काहीच एरर नाही आहे, काहीच नाही आहे. रन केलं प्रोग्रामला, एंटर एनी नंबर, समजा या ठिकाणी दिला आपण फाईव्ह आणि एंटर. बघा, तो फाईव्ह पॉझिटिव्ह नंबर आहे तर त्याने पॉझिटिव्ह दिला. बरोबर. आता या ठिकाणी आपण पुन्हा रन केलं, आपण समजा फाईव्हच्या ऐवजी मायनस फाईव्ह दिला आणि एंटर केलं. बघा, त्याने निगेटिव्ह दाखवलं पाहिजे ना, पण त्याने काहीच दाखवलं नाही, त्याने फक्त कर्सर खाली करून दिला बस, बाकीचं काहीच काम केलं नाही. कारण आपण त्याच्या एल्स पार्ट साठी कोडिंगच लिहिलं नाही. कंडिशन ट्रू असेल तर पॉझिटिव्ह दाखवला पाहिजे, पण ही कंडिशन जर फॉल्स असेल तर त्याने काय केलं पाहिजे ते आपण या ठिकाणी मेन्शनच नाही केलं. म्हणून या ठिकाणी तो पार्ट आपल्याला मेन्शन करायला लागेल, एल्सचा वापर करायचा. एल्स पण कीवर्ड आहे, एल्स हा पण एक कीवर्ड आहे. या ठिकाणी प्रिंट एफ बॅकस्लॅश एन इथं आलो, यामध्ये इट इज निगेटिव्ह असा मेसेज दाखवून दिला. बरोबर. याला सेव्ह केला F2 ने आणि याला रन केला. आता बघा, आपण जर इथं मायनस मध्ये व्हॅल्यू दिली -7 तर तो निगेटिव्ह दाखवणार, आणि जर का समजा आपण पुन्हा रन केलं आणि आपण पॉझिटिव्ह मध्ये व्हॅल्यू दिली, समजा आपण या ठिकाणी व्हॅल्यू दिली 3 तर तो दाखवेल पॉझिटिव्ह. बरोबर. हे झालं तुमचं सिम्पल इफ एल्स, याला म्हणणार सिम्पल इफ एल्स. याच्यामध्ये अजून रन केलं आणि इथून जर समजा आपण 0 टाकला तर काय उत्तर येईल,
ऋतुजा समीर साइली एंटर एनी नंबर असं आपण टाकलं समजा आणि झिरो व्हॅल्यू दिली मेसेज आल्यानंतर. झिरो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? संजना झिरो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? बघा या ठिकाणी हा जो झिरो आहे तर तो झिरो पॉझिटिव्ह पण नाहीये आणि निगेटिव्ह पण नाहीये. झिरो हा झिरोच असतो बरोबर. झिरो ही संख्या झिरोच असते, ती पॉझिटिव्ह पण नसते आणि निगेटिव्ह पण नसते. आपण जर का समजा या ठिकाणी झिरो दिला आणि एंटर केलं तर ह्या सिच्युएशन मध्ये आपल्याला निगेटिव्ह आउटपुट येईल. निगेटिव्ह असा आन्सर आपला त्या ठिकाणी दाखवला जाईल. कारण काय तर त्याने चेक केलं झिरो हा पॉझिटिव्ह आहे का. आपण कोडिंग करताना केलंय ना, झिरो पेक्षा जास्त आहे का झिरोची व्हॅल्यू? नाही, झिरोची व्हॅल्यू ही झिरो पेक्षा जास्त नाहीये. ही कंडिशन इथं फॉल्स झाली मग तो काय करेल, सरळ इथं एल्स मध्ये येईल आणि डायरेक्ट निगेटिव्ह दाखवून देईल बरोबर. त्याला फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सापडतोय, झिरो साठी आपण आतापर्यंत काहीच दिलेलं नाहीये. म्हणून या सिच्युएशन मध्ये तो निगेटिव्ह दाखवणार झिरोला, कारण आपण तशी कंडिशन इथं दिलेली नाही. त्या झिरोसाठी कंडिशन द्यायची असेल तर याचा पुढचा टॉपिक आपण शिकणार नेस्टेड इफ एल्स, त्याच्यामध्ये आपण ते शिकणार बरोबर. आता फक्त एवढं लक्षात घ्या की झिरो हा झिरोच असतो. इथं फक्त आपण झिरो पेक्षा जास्त आहे का पॉझिटिव्ह, झिरो पेक्षा कमी आहे का तर निगेटिव्ह, असा मेसेज फक्त दाखवायचा आहे बरोबर. ते नेस्टेडचं पॉइंट येईल त्यावेळेस ते झिरोचं मी दाखवणार. सध्या या ठिकाणी झिरो व्हेरिएबलची व्हॅल्यू जर आपण दिली, झिरो दिली एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू, तर तो निगेटिव्ह दाखवणार आहे जे रॉंग आन्सर आहे बरोबर. इथं तुम्ही या प्रोग्रामला चेक करताना एक तर पॉझिटिव्ह द्या किंवा निगेटिव्ह द्या, झिरो व्हॅल्यू देऊ नका आता सध्या. पुढच्या टॉपिकमध्ये आपण ते लक्षात घेणार. समजलं एवढं? हो सर. हो सर. संजना एक्झिक्युशन कसं होतंय, समजतंय? हा समजतंय. समीर? हो सर समजतंय. हा जर कुठं डाऊट आला तर मला बघा. इथून आता प्रोग्रामची साईज वाढत जाणार आहे. या ठिकाणी जर एक कन्सेप्ट नाही समजला तर जागेवेळेस विचारा. तुम्ही 10 वेळेस विचारा एक टॉपिक नाही समजला, 10 वेळेस एक्सप्लेन करणार पण न समजता पुढे जायचं नाही. एखादा टॉपिक समजला नाहीये आणि ठीक आहे सोडून देऊन पुढे जाऊ, तसं करू नका. कारण पुढचे कन्सेप्ट समजणार नाही, ही पूर्ण सिक्वेन्स असते, एक साखळी असते. जर एक मुद्दा सुटला किंवा त्याला आपण गाळलं किंवा ठीक आहे जाऊ द्या, नाही समजला तर नाही समजला पुढे जाऊ, तर पुढे अडकणार, अजून पुढे कठीण होत जाईल, है ना. म्हणून तसं नाही करायचं. तुम्हाला नाही समजलं 10 वेळेस विचारा, मी 10 वेळेस एक्सप्लेन करणार पण समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. दुसरं, प्रोग्रामची साईज आता इथून वाढत जाणार आहे. प्रोग्राम तुमच्या स्क्रीनवर जसा मी टाईप केलेला आहे सुटसुटीत, आणि कर्ली ब्रॅकेट बघा व्यवस्थित द्यायचे, टॅबचा वापर करायचा सरळसट कर्ली ब्रॅकेटसाठी. म्हणजे आता इथं आहे ना, या कर्ली ब्रॅकेट ओपन केला त्याच्या खाली याला येऊ नका देऊ, स्पेस पण नका दाबू, डायरेक्ट काय करायचं टॅब द्यायचं. जास्त स्पेस आपण वापरणार तर आपल्याला पैसे लागणार नाहीत बरोबर. या ठिकाणी पुरेपूर वापर करा त्या ठिकाणी टॅबचा, आणि जो कर्ली ब्रॅकेट ओपन आहे त्याचा क्लोज त्याच्या खाली येऊ द्या,
उलट सुलट जर केलं, माग पुढं केलं म्हणजे तुमचा डोक्याचा भुगा पडलात समजून घ्यायचा. अजून साईज वाढत जाणार आहे प्रोग्रामची, बरोबर. आता जसं हा इफ ओपन केला ना, त्याचा क्लोज त्याच्या खाली देऊ द्यायचा. इथं प्रिंटेपला मध्ये असं आणायचंच नाही, इथं असं जवळ पण नाही घ्यायचं, है ना. डायरेक्ट सरळ टॅब वापरायचा, म्हणजे असं सुटसुटीत तुम्हाला प्रोग्राम दिसेल. आता हे कसं सुटसुटीत आहे आणि लगेच समजतंय तुम्हाला, तुम्ही प्रोग्रामिंग करताना पण तशाच गोष्टीने लक्षात घ्यायचं, बरोबर. तर आपण एक सिंटॅक्स फॉलो केलं इफ एल्सचं, सिम्पल इफ एल्सचं, आणि त्याच्यावरून हा पॉझिटिव्ह निगेटिव्हचा प्रोग्राम इथं समजला. आता आपल्याला आणखी एक प्रोग्राम घ्यायचा आहे की एक नंबर एंटर करायचा आणि तो इवन आहे की ऑड आहे ते चेक करायचं आपल्याला. तो प्रोग्राम आपण पेंटमध्ये बनवणार, रन करून तर होऊन जाईल तो, है ना. आता इथं इवन आहे की ऑड आहे ते चेक करायचं आपल्याला. मग करणार काय, तर या ठिकाणी आपण डायरेक्ट इथं आलो, याच्यात समजा कोड घ्या 17. ओके, कमेंट टाकलं, कमेंट टाकलं इकडं मी, राईट अ प्रोग्राम टू चेक द नंबर इज इवन ऑर ऑड. मग या ठिकाणी वाइड मेन ब्रॅकेट ओपन क्लोज सी एल आर एस सी आर गेट सी एच असं मी या ठिकाणी दिलं. आता एक नंबर एंटर करायचा आहे आणि तो पॉझिटिव्ह आहे की नाही, तो इवन आहे की ऑड आहे चेक करायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, एकच नंबर आपल्याला एंटर करायचा आहे. मग व्हेरिएबल किती लागतील बरं? एकच लागेल. एकच. ओके, इंटीजर डेटा टाईपचा वापर केला आपण आणि इथं काहीतरी नावाचा व्हेरिएबल घेतला, समजा एक्स नावाचा व्हेरिएबल आपण घेतला. आता ह्या एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर करायची आहे तर आपण त्याच्यासाठी इथं स्टेटमेंट देणार. आता ते स्टेटमेंट संजना सांगेल. सांगा स्टेटमेंट संजना. एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची आहे. एंटर द नंबर. हा, मग काय वापरणार इथं, स्कॅनएफ वापरणार का त्याच्यासाठी? प्रिंटर. प्रिंटर वापरणार. मग प्रिंटर, प्रिंटर पहिल्या लिपीमध्ये लिहिला पूर्ण तर चालेल का? नाही चालणार. ओके, एंटर एनी नंबर असा मेसेज दिला आपण. इथं डबल कोट टाकलेले आहेत, डबल कोट आजूबाजूला आहेत, तर डबल कोटच्या ऐवजी सिंगल कोट टाकले तर चालेल का संजना? नाही चालणार. करून बघितलं आहे तुम्ही? हो. ओके, इथं कोलोन सेमी कोलोन दिलाय, कोलोन टाकला तर चालेल का? इथं नाही चालणार, कारण स्टेटमेंटला एंड करण्यासाठी सेमी कोलोनच वापरला जातो, म्हणून इथं सेमी कोलोन द्यायचं. ओके, एवढा मेसेज आला. आता पुढे काय करू अजून संजना? एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला एंटर करायची आहे, त्याच्यासाठी मेसेज आपण दिला, अजून काय करायला लागेल? समीर, फक्त एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू असं म्हणजे मेसेज देऊन चालेल का बरं? काय अजून वापरायला लागेल आपल्याला व्हॅल्यू देण्यासाठी? स्कॅन करावं लागेल. स्कॅन करावं लागेल. हा, मग स्कॅन ऍपचा वापर आपण त्या ठिकाणी करणार. तर इथं स्कॅन ऍप, स्कॅन ऍप मध्ये एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन करायची आहे, तर एक्स व्हेरिएबलचं फॉर्मॅट कॅरेक्टर काय वापरावं लागेल आता इथं? एक्स व्हेरिएबल साठी फॉर्मॅट कॅरेक्टर काय वापरणार? परसेंट डी. हा कोणत्या डेटा टाईपचा फॉर्मॅट कॅरेक्टर आहे? इंट. इंटीजर. आणि लॉंगचा काय येईल बरं फॉर्मॅट कॅरेक्टर लॉंग डेटा टाईपचा?
हेलो एलडी सर परसेंट एलडी बरोबर परसेंट एलडी आता या ठिकाणी आपण इंटीजर व्हॅल्यू स्कॅन करतोय म्हणून डायरेक्टली असं घेणार. आता इथं पुढे काय करायचं राहील संजना? एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू स्कॅन करायची आहे एवढं इथपर्यंत आपण पोहोचलो स्टेटमेंट. आता इथं अजून काय लागेल या स्टेटमेंट मध्ये? सर ऍड्रेस एक्स ऍड्रेस द्यायचा आणि त्या व्हेरिएबलचं नाव द्यायचं एवढं दिलं ऍड्रेस ऑफ एक्स बरोबर. आता एवढी व्हॅल्यू स्कॅन झाली की मग आता इथं आपण कंडिशनल स्टेटमेंट वापरणार कंडिशन देणार की बुवा तो नंबर जर इव्हन असेल तर इव्हन दाखवला पाहिजे ऑड असेल तर ऑड दाखवला पाहिजे. मग आता इव्हनचं लॉजिक काय? इव्हन नंबर कोणाला म्हणतो आपण? डिव्हिजिबल बाय टू. ज्या नंबरला दोनने पूर्ण भाग जातो म्हणजे दोनने भाग दिल्यानंतर त्याचा येणार बाकी जर झिरो येत असेल तर त्याला आपण म्हणतो इव्हन नंबर. आणि ज्या नंबरला दोनने भाग दिल्यानंतर त्याचं बाकी त्याचं रिमाइंडर जर झिरो नसेल यात झिरो व्यतिरिक्त दुसरं काहीतरी व्हॅल्यू येते तर त्याला आपण म्हणतो ऑड नंबर. मग आपण कंडिशन कशी टाकणार? तर इफ इफ एक्स मॉड बाय टू परसेंट साइन इथं वापरायचं एका संख्येला दुसऱ्या संख्येने भाग देऊन बाकी काढायचं असेल तर त्यासाठी आपण परसेंट साइनचा वापर करतो. हा मॉड ऑपरेटर याला म्हणतात. परसेंट साइन हा मॉड ऑपरेटर म्हणून वापरला जातो एका संख्येला दुसऱ्या संख्येने भाग देऊन रिमाइंडर काढण्यासाठी त्याचा वापर करतात. तर एक्स मॉड बाय टू इक्वल इक्वल झिरो आहे का? म्हणजे एक्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला जी व्हॅल्यू इथं स्कॅन केली आहे त्या व्हॅल्यूला दोनने भाग दिला आणि त्याचं येणारं बाकी शून्य आहे का झिरो आहे का असं इथं कंडिशन आपण टाकली. जर समजा त्याचं येणारं रिमाइंडर हे झिरो असेल तर मग आपल्याला मेसेज आला पाहिजे प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन इट इज इव्हन असा मेसेज त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि जर समजा एक्स व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला आपण दोनने भाग दिला आणि त्याचं रिमाइंडर जर झिरो येत नसेल त्याचं रिमाइंडर झिरो ऐवजी दुसरं काही येत असेल तर त्याला आपण म्हणणार ऑड नंबर. मग इथं आलं पाहिजे इट इज ऑड बरोबर. एवढं झालं की हा प्रोग्राम संपतो बरोबर. सर हा सर बोला. इफ च्या स्टेटमेंट नंतर सेमीकोलन द्यावा लागतो का इथं? नाही इथं सेमीकोलन देण्याची गरज नाही. कारण काय? तर हा जो स्टेटमेंट आहे हा इथं पूर्ण आहे. याचे जे कोड आहे ते कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण पुढे कंटिन्यू करत आहोत म्हणून इथं असा सेमीकोलन टाकायचा नाही. हा प्रोग्राम तुम्ही सक्सेसफुली टाईप करून सक्सेसफुली रन करून बघा त्याच्या नंतर तुम्ही त्या प्रोग्राम मध्ये असा सेमिकोलन टाकून रन करायचा तर तुम्हाला इथं एरर नाही येणार. तो एरर याला दाखवेल मिसप्लेस एल्स असा एरर तो दाखवणार आपल्याला बरोबर. तुम्ही करून बघायचं ते है ना. पण इथं सेमिकोलन टाकायचा नसतो जर प्रोग्राम व्यवस्थित करायचा असेल तर. तुम्हाला चेक करायचं आहे तुम्ही करून बघायचं. तुम्ही इथं पण सेमिकोलन टाकून बघा इथं पण सेमिकोलन टाकून बघा है ना. काय काय होतं ते सगळ्या चेक करून घ्यायच्या गोष्टी लक्षात. अशा पद्धतीने इव्हन ऑड नंबर्स चेक करण्यासाठीचे प्रोग्राम्स आपण या ठिकाणी बनवू शकतो. हा प्रोग्राम आपण त्याच्यातला एक बनवला बघा. आता तुम्हाला ह्या सिम्पल इफ एल्स वरती काही असाइनमेंट्स तयार करायचे आहेत. ते असाइनमेंट्स हे अशा पद्धतीने राहतील. दोन नंबर एंटर करायचे आणि त्याच्यातनं मोठा नंबर आपल्याला काढायचा आहे. दोन नंबर एंटर करायचे आणि त्याच्यातनं मोठा नंबर काढायचा आहे. तर त्यासाठी पण एक प्रोग्राम बनवायचा. हा इव्हन ऑडचा तर मी बनवून दाखवला आता. मग तिसरा प्रोग्राम आहे तुम्ही तीन सब्जेक्टचे मार्क एंटर करायचे त्याच्या टोटल आणि पर्सेंटेज काढायचं आणि पर्सेंटेज चेक करायचं. पर्सेंटेजची व्हॅल्यू जर 40 जास्त असेल तर मेसेज आला पाहिजे पास म्हणजे रिझल्ट पास आला पाहिजे आणि जर 40 कमी पर्सेंटेज असेल तर रिझल्ट आला पाहिजे फेल बरोबर.
त्याच्यासाठी प्रोग्राम तुम्ही बनवायचा आहे, तीन नंबरचा प्रोग्राम आहे या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर चौथा प्रोग्राम आहे राईट अ प्रोग्राम टू चेक द गिवन इयर, चेक द राईट अ प्रोग्राम टू चेक द इयर इज लीप ऑर नॉट लीप, म्हणजे इयर व्हेरिएबलची व्हॅल्यू एंटर करायची आणि तो इयर लीप आहे की नॉट लीप आहे ते चेक करायचं. लीप इयर कोणाला म्हणतात बरं? 20 ज्याच्या ज्या इयर मध्ये फेज असतात, बरोबर. तर या ठिकाणी आपण कंडिशन देताना त्याच्यासाठी कंडिशन काय देणार, तर इयर व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला चारने भाग द्यायचा आणि त्याचं बाकी जर झिरो येत असेल, जसं आपण इवन ऑड साठी हा प्रोग्राम घेतला, इवन नंबर कोणाला म्हणतात, तर दोनने भाग दिल्यानंतर त्याचं रिमाइंडर झिरो आलं तर तो इवन. तसं इथं इयरची व्हॅल्यू स्कॅन करायची आणि इथं इयरला चारने भाग देऊन बघायचा, चार फोर, फोरने डिवाइड करून जर रिमाइंडर झिरो येत असेल तर तो लीप इयर, अदरवाइज तो नॉट लीप इयर, बरोबर. हा एक प्रोग्राम आहे लीप आणि नॉट लीपचा, तो इथं तुम्हाला करून बघायचा आहे. मग आपण सॅलरी कॅल्क्युलेट केलं मागच्या चॅप्टरमध्ये, एच आर ए काय, डी ए काय, बेसिक सॅलरी काय असतं, ग्रॉस सॅलरी काय असतं, हे मी तुम्हाला दाखवलं होतं. आता त्याच पद्धतीने इथं कंडिशनला डिपेंड राहून तुम्हाला तो प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करायचा आहे. बेसिक सॅलरी जर 1500 पेक्षा कमी असेल तर एच आर ए 10% कॅल्क्युलेट झाला पाहिजे आणि डी ए 90% कॅल्क्युलेट झाला पाहिजे. आणि जर बेसिक सॅलरी ही 1500 पेक्षा जास्त असेल तर एच आर ए डायरेक्ट 500 आला पाहिजे कॉन्स्टंट आणि डी ए 98% कॅल्क्युलेट झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ग्रॉस सॅलरी कॅल्क्युलेट करून सर्व जे आउटपुट आहे ते प्रिंट केले पाहिजे. असे हे चार पाच प्रोग्राम आहेत, पाच प्रोग्राम एकूण आहेत, त्याच्यातनं इवन ऑडचा मी करून दाखवला, बाकीचे चार प्रोग्राम तुम्हाला तयार करायचे आहेत, बरोबर. नाही आले तर मी सॉल्व्ह करून दाखवेल, पण तुम्ही ट्राय करा 100%. क्लिअर एवढं? हो सर. काही शंका बरं? हो सर. आजच्या टॉपिक मध्ये काही शंका? नाही सर. संजना काय प्रॉब्लेम? नाही सर. ओके, थांबू मग इथं आता. हो सर. ओके, मी टाकतोय डेटा तुम्हाला आणि नोट्स मध्ये पण आहेत, प्रॅक्टिकलचे एक्झाम्पल आहेत, तोपर्यंत तुम्ही चालू करून द्या वाटल्यास, आता लगेच करत असणार. आणि एक अजून बघा, अजून एक महत्वाचा कन्सेप्ट, तुम्ही आता तासभर क्लास अटेंड केला, तासभर क्लास अटेंड झाला की लगेच कम्प्युटर ओपन करायचं आणि लगेच आवरून टाकून मोकळं होऊन जाऊ असं नाही करायचं, थोडासा ब्रेक घ्यायचा, बरोबर. कमीत कमी 15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा, त्याच्यानंतरच तुम्ही प्रॅक्टिकल्सला सुरुवात करायची आहे, बरोबर. आणि चांगल्या पैकी प्रोग्रामिंग जर तुम्हाला करायचं असेल, एक चांगला प्रोग्रामर जर व्हायचं असेल, तर आमचा जो अनुभव आहे, इथं प्रत्येक विद्यार्थी माझा जो डेव्हलपिंगचे काम करतो तो त्या सक्सेस त्या पॉईंटनुसार सक्सेस आहे. आठवड्यामध्ये एक दिवस किंवा आठवड्यामध्ये अर्धा दिवस कम्प्युटरला हात लावायचा नाही, बरोबर. आता तुम्ही विद्यार्थी तसे तर हात तुम्हाला अभ्यास करावा लागतो, पण पूर्ण दिवस जर कम्प्युटरला हात लावणं शक्य नसेल, प्रॅक्टिकल्स असतील तर ठीक आहे, पण आठवड्यामध्ये अर्धा दिवस त्याच्याकडे बघायचंच नाही उघडत, बरोबर. पूर्ण रिलॅक्स व्हायचं, तुमचं माइंड रिलॅक्स पाहिजे प्रॅक्टिकल करताना. माइंड जर रिलॅक्स असेल तर तुम्ही तासभर घेऊन बसलेला प्रोग्राम आहे ना, 10 मिनिटात सॉल्व होऊन जातो. म्हणून आता मी जर सांगतो, पॉसिबल असेल तर संडेचा जो दिवस असतो ना, संडेच्या दिवशी बाप का बटनच दाबायचं नाही. तिथं माझे डेव्हलपमेंटचे जे विद्यार्थी काम करतात पोरं डेव्हलपमेंटसाठीचे, ते संडेला कामच करत नाही, डायरेक्ट ब्रेक असतो, पूर्ण माइंड रिलॅक्स होऊन जातो आपलं संडेला, बरोबर. आणि पद्धतशीर 15 दिवसामध्ये एक पिक्चर बघून घ्यायचा, कुठला तरी बघा, 1.5-2 तासाचा पिक्चर चांगला बघून घ्यायचा. प्रॅक्टिकल त्याच्याने सक्सेस असतं. हां, तुम्ही म्हणणार सर असं कसं काय सांगता ते, तर आपलं माइंड प्रॅक्टिकल करताना रिलॅक्स झालं पाहिजे, नाही तर बस आपल्याला मास्टर व्हायचे कोडिंगमध्ये आणि डेव्हलपर व्हायचे लवकरात लवकर, बस 24 तास त्याच्यासमोर घेऊन बसणार,
डोळे खराब होतील आणि जे काम तुम्ही ब्रेक नंतर येऊन करतात ना ते जेवढ्या फास्ट होतं तेवढं कंटिन्युटी मध्ये नाही होत बरोबर. आणि प्रॅक्टिकल करताना पण असं नाही की झलप बटन दाबलं आणि चार तास बस प्रॅक्टिकलच करत आहे तसं पण नाही करायचं. तास दीड तास कंटिन्यू बसले ना थोडस पाच मिनिट रिलॅक्स होत चला. कंटिन्यू कधीच कम्प्युटरवर काम करायचे नाहीत. तुम्हाला किती पण फास्ट डेव्हलपर बनायचे असेल तरी पण एक तास अर्धा तास एक तास दीड तास एक तास दीड तासानंतर पाच पाच मिनिटाचे ब्रेक हे आलेच पाहिजे बरोबर. म्हणजे त्या डोळ्याला रिलॅक्सेशन होतं आपले जे हातपाय असतात आपण कायम बसून असतो बरोबर. आणि त्यानुसार सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायचं. पाय खुर्चीवर बसताना चेअरवर तुम्ही बसलेत पाय जमिनीवर टेकलेले पाहिजेत. तुम्ही लॅपटॉपवर प्रॅक्टिस करत असणार तर लॅपटॉप मांडीवर घेऊन प्रॅक्टिस कधीच करायची नाही बरोबर. ह्या बेसिक बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या फॉलो करायच्या. आपण शिकायचं आहे मास्टर होऊन जाणार तुम्ही पण त्याला अशा नियमानुसार बांधून घ्या स्वतःला की आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे त्यानुसारच सगळ्या गोष्टी करायच्या. आता ह्या प्रोग्रामिंग मध्ये इंटरेस्टेड पार्ट असतो हा. तुम्हाला जर व्यवस्थित डायरेक्शन मिळालं ना तुम्ही कोडिंगवरून उठणारच नाही बरोबर. पण ते कोडिंगवर उठणार नाही ना पण त्याला पण आपल्याला आपल्या शरीराची पण काळजी त्या ठिकाणी घ्यावी लागेल. आपलं माइंड पण सेट असलं पाहिजे व्यवस्थित फ्रेश असलं पाहिजे नेहमी प्रॅक्टिकल करताना. कारण हा नवीन नवीन इन्व्हेन्शनचा पार्ट असतो. प्रोग्रामिंग हा नवीन नवीन इन्व्हेन्शन करण्यासाठीचा पार्ट असतो. त्याच्यामध्ये नवीन इन्व्हेन्शन केव्हा होतात ज्यावेळेस आपण हातातला कामा व्यतिरिक्त दुसरी काहीतरी गोष्टीमध्ये डोकं टाकतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये नवीन गोष्टी ऍड होत असतात. जर तुम्ही एक सारखं करत बसले ना तर बाजूला काय चालू आहे ते समजणार नाही. नवीन गोष्टी त्याच्यात येणार नाहीत बरोबर. आणि प्रोग्रामिंग करताना तुमचं डोकं जेवढं खाली होईल तेवढं खाली करा. असं नाही की नेटवरून प्रोग्राम उचलला आणि त्याला मॉडिफाय करायचं ते कधीच करायचं नाही बरोबर. अशा काही गोष्टी लक्षात घ्या आणि मग प्रॅक्टिकल करत राहील बरोबर. थांबू आता इथं. ओके.